त्रिधुरादेवी येथील श्री क्षेत्र रेणुकादेवीची यात्रा रद्द. फुलंब्रे येथील ग्रामपंचायत त्रिधुरादेवी येथे रेणुकादेवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्यात येते, पण ती आता रद्द करण्यात आली, कारण संपूर्ण राज्यात कोरोना महामारी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे त्रिधुरादेवी येथील समस्त गावकरी तथा रेणुका माता संस्थान कमिटीच्या बैठकीच्या निर्णयामुळे येथील एक महिनाभर भरणारी यात्रा रद्द केली गेली. रेणुका देवी नवसाला पावणारी आहे. या रात्रीत सर्व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात व बाहेरील औरंगाबाद पुणे मुंबई येथून भाविक रेणुका मातेच्या दर्शनाला येत असतात. आता त्यांना दर्शन घेता येणार नाही. या यात्रेत घरगुती वापरात जाणारा मसाला हा मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी करताना दिसतात. तरी विधीप्रमाणे रेणुका देवीची पूजा होईल असं कमिटीच्या वतीने सांगण्यात आलं. यावेळी उपस्थित रेणुका देवी संस्थान अध्यक्ष अशोकराव शिंदे, गणेश कोलते, सचिव देवीदास शिंदे, ग्रामपंचायत त्रिधुरा येथील सरपंच अश्विनी कोलते, ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते, राजू बुडुगे, अनिल देशमुख, रामेश्वर कोलते, कैलास बडुगे, रत्नाकर कोलते, कौतिक कोलते, बंडू कोलते, संजय कोलते, साईनाथ शिंदे, रेणुका माता मित्र मंडळ आदी गावकरी मंडळी उपस्थित होते. साक्षर इंडिया लाइव न्यूज प्रतिनिधि अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद.